आधी मी पालघर लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी विश्वास शिवसेना भाजप परिपाई महायुती श्रमजीवी सगळ्या महायुतीच्या उमेदवार आमचे खासदार राजेंद्र गावित यांच्यावर ठेवला, त्यामुळे मी पुन्हा एकदा तमाम मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत केली आणि कष्ट केले आणि आपल्या महायुतीच्या उमेदवारासाठी दिवस रात्र काम केलं, त्या सर्व कार्यकर्त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि त्याचबरोबर या राज्यामध्ये आपण आज महायुतीची घोडदौड पाहतो आहे. या महायुतीच्या घोडदौडीचं कारण म्हणजे या राज्यामध्ये शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचं जे सरकार आहे, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे गेले 5 वर्षे काम केलेलं आहे आणि केंद्रात देखील मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली NDA सरकारने काम केलं, त्याची परिणिती या राज्यामध्ये सगळ्यात जास्ती म्हणजे आपण पाहतो आहे 40 पेक्षा जास्ती जागा वर आघाडी महायुतीची आपण पाहतो आहे. आणि याचं कारण गेले 5 वर्ष केलेलं काम, 4.5 वर्ष केलेलं काम. आणि त्याचबरोबर एक या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये पैसे, दादागिरी, दहशत, गुंडगिरी याला मोडून काढलं आहे मतदारांनी आणि त्यांना धडा शिकवलेला आहे. आणि सर्वसामान्य महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या पारड्यामध्ये मतदान केलेलं आहे. यावरून आपल्याला माहीत आहे की या मतदारसंघामध्ये दादागिरी, गुंडगिरी, पैशाचा पाऊस, दमनशाही ह्या सगळ्या गोष्टीला थारा नाही, मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली, धडा शिकवलेला आहे.